आज भवले आके लूट गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, किसे बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल चला। सवाल लूं सवाल लूं सवाल लूं सवाल लूं, बला मते पुलाने है ना इसी धूप है, जो पल के खटखटा रहा है किसका रूप है। शरारती कले जो ऐसे भूल के हिजाब, कैसे उसको नाम से मैं पुकार लूं। सवाल लूं सवाल लूं सवाल लूं सवाल लूं। काय मंडळींनो, आवडलं ना गाणं? हे गाणं गायलं आहे आपल्या शरयूना, शरयू गोसावी हिने। स्वमग्न असूनही शरयू खूप सुंदर गाते आणि नृत्यही करते। संगीत आणि नृत्याच्या जादूने ती बऱ्याच अंशी स्वमग्नतेतून बाहेर आली आहे। चला तर मग आज ऐकूया एका जिद्दी मायलेकींची कहाणी, शरयू आणि तिची मम्मी दीपा गोसावी यांची, त्यांच्या शब्दात। स्वमग्नता हा रोग नाही, ही गुंतागुंतीची मानसिक अवस्था आहे। ही एक जन्मस्थ अवस्था असल्याने यावर औषधोपचार नाही, परंतु विविध थेरपीज करून या मुलांना एक सुखकर जीवन जगण्यासाठी आपण तयार मात्र नक्कीच करू शकतो। शरयूच्या स्वमग्नतेबद्दल जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, तेव्हा सुरुवातीला आम्हाला फारसं काही कळालंच नाही, पण एवढं मात्र आम्हाला नक्की समजलं की शरयूला तर नेहमीच सांभाळून घ्यायचे आहे, प्रेम द्यायचे आहे आणि जेवढे शक्य आहे तेवढे सगळे प्रयत्न मात्र नक्की करायचे आहे। नजरेला नजर न देणं, कोपऱ्यात घुसून बसणं, चवड्यावर चालणं, खुणेने गोष्टी सांगणं, अंधाराला न घाबरणं, अतिचंचलता, कमी झोप, फिरत्या वस्तू बघणे, वस्तू लाईनमध्ये ठेवणे, सेन्सरी इंटिग्रेशन डिसऑर्डर वगैरे वगैरे सगळी लक्षणं होती स्वमग्नतेची शरयूमध्ये। तेव्हा ती 2-2.5 वर्षांची असेल। ठाण्यामध्ये थेरपीस्टचा चांगला अनुभव न आल्याने तिला ऍक्युपेशनल थेरपीसाठी घाटकोपरला न्यायचे ठरवले। ट्रेनमधून तिला घेऊन जाणे म्हणजे एक दिव्य काम होते। तिला गर्दी सहन होत नसे आणि परत रडणे, हट्टीपणा आणि लोकांच्या रिॲक्शन्स। पण थेरपिस्ट एकदम पॉझिटिव्ह आणि कष्टाळू मिळाल्या। त्यांच्या प्रयत्नामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे शरयूमध्ये खूप चांगले फरक दिसू लागले। परंतु थेरपिस्टच्या काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी जॉब सोडला आणि थेरपी बंद झाली। ती एकच थेरपी चालू होती तेव्हा आणि तीही 1-2 वर्षभर। पण या काळात त्यांनी मला जे करायला सांगितलं ते सगळं मी तसंच फॉलो करत राहिले। शरयूचा व्यायाम, खेळ, अभ्यास अगदी सगळं तसंच। शरयूला संगीताचीही खूप लहानपणापासून आवड होती आणि तिच्या या आवडीचा थेरपिस्टने शिकवताना नेहमी उपयोग करून घ्या असं मला सांगितलं होतं। टीव्हीवरची गाणी बघणे हा तिचा आवडता कार्यक्रम, पण बोलता येत नव्हतं, मात्र गाणी अगदी तालात गुणगुणायची। पुस्तकं दिली की म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे पान काढून बसायची। कधी कधी व्यायाम घेण्याचा कंटाळा आला की मी तिची आवडीची गाणी लावून त्यावर डान्स शिकवण्याचा प्रयत्न सुरू केला। सुरुवातीला तिच्या हातापायांचे कोऑर्डिनेशन अजिबात होत नसे, परंतु नियमित सरावाने तिला ते जमू लागले आणि मी तेव्हाच ठरवलं की आता हिला डान्सचा क्लास लावायचाच। सुदैवाने स्पेशल मुलांना डान्स शिकवण्याचा अनुभव असलेल्या सरांचाही शोध लागला, पण त्यांची स्पेशल मुलांची बॅच नव्हती। एका स्पेशल स्कूलमध्ये ते शिकवायचे, परंतु शरयू डान्स करू शकली तर मी तिला नक्की शिकवेन असे त्यांनी मला सांगितले। शरयूने बऱ्यापैकी डान्स केला पहिल्याच दिवशी आणि सरांनी तिला त्यांच्या क्लासमध्येही घेतले। शरयूला खरं तर त्यावेळेस सरांच्या सूचना जसे लेफ्ट, राईट लेग, हँड, टर्न असे इंग्लिश शब्द अजिबात कळत नसत, पण सरांनी तिला खूप समजून घेतले। तिला खूप शांतपणे शिकवले, तिच्या नृत्यामध्ये खूप प्रगती दिसू लागली। तिचा जेव्हा पहिला ग्रुप डान्स शो होता तेव्हा मी आणि घरातले घाबरलोच, परंतु सर आणि शरयू मात्र अगदी कॉन्फिडंट होते। जी मुलगी लोकांना जवळ येऊ देत नव्हती ती आज पार्टनर डान्स करत होती। आमच्यासाठी एक खूप मोठी अचीवमेंट होती। आज जवळजवळ 10 वर्षापासून ती बॉलिवूड डान्स करत आहे, अनेक स्टेज शोज तिने केले आहेत, कथ्थकही बऱ्यापैकी करते, पडतही छान म्हणते। आमच्या कथ्थकच्या गुरुही तिला प्रेमाने शिकवतात, तिचे कौतुक करतात,
तिच्या प्रगतीमध्ये तिच्या डान्स टीचरचा खूप मोठा सहभाग आहे, तसेच डान्स मधील इतर सर्व विद्यार्थी मित्रांचाही। शरयू तबला आणि सुगम संगीतही शिकत आहे, पण संगीत शिक्षक शोधताना खूप त्रास झाला। अनेक शिक्षकांनी स्पेशल मुलांसाठी वेळ देता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं, त्यावेळी खूप राग आला आणि वाईटही वाटले, पण एक सर तयार झाले। शरयू त्यांच्या बरोबर 5 मिनिटे तबला शिकायची आणि मग 10 मिनिटं खेळत बसायची। सरांनी तिला तिच्या मूळप्रमाणे शिकवायचं ठरवलं। हळूहळू 5 मिनिटावरून शरयू तबला पूर्ण 1 तास बसू लागली। तिने आज शाळांमधून होणाऱ्या अनेक नृत्य आणि संगीत स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत। आज तिचा आय कॉन्टॅक्ट नॉर्मल झाला आहे, संयम वाढला आहे, भाषेची समज वाढली आहे, बोलणे सुधारले आहे, शांत झाली आहे, चंचलताही गेली आहे आणि बॉडी अवेअरनेस सुद्धा वाढला आहे। पेंटिंग करून रुमाल ग्रीटिंग कार्ड ती बनवते। शरयूची मम्मी अशीच माझी आज ओळख आहे। संगीत आणि नृत्याच्या जादूने ती बऱ्याच अंशी आज स्वमग्नतेतून बाहेर आली आहे, कारण साधारणतः वयाच्या 6व्या वर्षीच तिच्या थेरपीज बंद झाल्या होत्या। आणि एक गंमत सांगू का, लहानपणी शरयूने आमच्या नाक्यावरच्या ज्या 2 दुकानांमध्ये नेहमीच गोंधळ घातला, त्या दुकानात अलीकडेच जाणं झालं। त्या दुकानामधील मालकांनी शरयूला ओळखले आणि म्हणतही होते, अरे बच्ची बडी हो गई है और शांत भी। तिचा हंगामाच असा असायचा की ज्यांनी तो बघितला आहे ते आजही आठवण काढल्याशिवाय राहत नाही, आणि आजचा तिच्यातील बदल बघून आश्चर्यचकित तर होतातच होता। शरयूकडून मीही अनेक गोष्टी शिकले, माझाही संयम वाढला। ती माझं खूप निरीक्षण करते, त्यामुळे मलाही नेहमीच बोलताना वागताना सतर्क राहावे लागते। ही सगळीच मुलं निरागस आणि निर्मळ आहेत, कुठल्याही प्रकारचा रागद्वेष त्यांच्याकडे नाही, सगळेच त्यांच्यासाठी चांगले आहेत। शरयूला मी नेहमीच संत महात्मा म्हणते। शरयू वाचू लिहू शकते, पण ती अभ्यास मात्र करू शकली नाही ना, ह्याचं मला वाईट वाटतं कधी कधी, पण मी तिच्या पॉझिटिव्ह गोष्टी जास्त धरून राहिले। आज तिच्या प्रगतीमध्ये तिचे थेरपिस्ट, शांतचे टीचर आणि इतर अनेक जवळचे लांबचे काही अनोळखी लोकांचंही श्रेय आहेच। अशी आपली शरयू यात स्वमग्न असूनही तिच्या आईला त्यांच्या व्यवसायामध्ये हँडमेड वस्तू आणि ज्वेलरी बनवण्यामध्ये मदत करत आहे। नृत्य संगीताचं तर तिला वरदान आहेच, अनेक स्पर्धांमध्येही तिने भाग घेतले आणि बक्षिसं मिळवली आहे। अशा शरयूला आणि दीपाताईंना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि आता जाता जाता आपण तिचं एक छोटीशी नृत्याची झलक नक्की पाहूया।